आडवण बंदराचा उल्लेख केला बारसूचा उल्लेख झाला असे जेव्हा प्रकल्प येतात आणि अशा प्रकल्पांच्या इम्प्लिमेंटेशन साहजिक त्या स्थानिक लोकांचा त्या त्या ठिकाण होतो पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून आणि नंतरच्या आता या काळात तुम्ही उपमुख्यमंत्री असताना तुम्ही काही प्रकल्पांच्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत खूप आग्रही आहात असं दिसतं जनरली चायना सारख्या देशांमध्ये जेव्हा असे महत्वाचे प्रकल्प की ज्याचा पुढच्या शंभर वर्षात लोकांना फायदा होणार आहे तर गव्हर्नमेंटची पॉलिसी असते की तिथे खूप स्ट्रिक्ट होतात आणि तसा काही प्लॅन दिसतोय तुमच्या ओव्हरऑल आपण आपण लोकशाहीमध्ये आहोत चायना आपण वागू शकत नाही अन्यथा आपल्याला माहिती आहे की नाणारची रिफायनरी जी आहे ती मागे पुढे आम्ही केलीच नसती इतक्या चुकीच्या गृहीतिकांवर त्या ठिकाणी सांगितलं जातं आता बघा नाणार मध्ये जेव्हा आपण रिफायनरी करायचं ठरवलं काय सांगितलं इथे आंबे येणार नाही आता देशातली मोठी रिफायनरी रिलायन्सची जी गुजरात मध्ये आहे सगळ्यात चांगला आंबा तिथन एक्सपोर्ट होतो आणि आपला आंबा घेऊन गेला आणि तिथे आंबा लावला आणि तो आंबा तरी करतायत सांगितलं की या ठिकाणी मासेमारीवर प्रॉब्लेम येईल अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी सांगून आज मी सांगतो ही जी रिफायनरी आहे ही रिफायनरी पूर्णपणे कोकणाचं चित्र बदलेल आमचे उदय सामंत या ठिकाणी आहेत त्यांनी खूप पुढाकार त्याच्यामध्ये घेतलेला आहे खर तर ही रिफायनरीला विरोध करणाऱ्यांनी इतकं नुकसान केलंय कोकणाचं आणि भारताचं देखील आणि महाराष्ट्राचं कारण ही जी इन्व्हेस्टमेंट होती ना तुम्हाला सांगतो भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे सिंगल इन्व्हेस्टमेंट अराऊंड तीन लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि ती सरकारच्या तीन कंपन्या मिळून करतायत आणि ही रिफायनरी केवळ भारताकरता नाही आहे तर आम्ही आमची क्षमता एवढी वाढवतो की आम्ही त्यानंतर जे फिनिश प्रॉडक्ट्स आहेत ते एक्सपोर्ट देखील करतो आता आपण बघा आपण समृद्धी हायवे तयार केला त्याच्यावर आपण रेल्वे करता जागा ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण पाईपलाईन टाकली आहे गॅसची आता नव्वद टक्के त्या पाईपलाईनचं काम झालंय पेट्रोकेमिकलची केमिकलची पाईपलाईन टाकली आहे आज जर या ठिकाणी तुम्ही एक रिफायनरी आणली तर चोवीस आपण जिल्ह्यांमध्ये समृद्धी महामार्गाचा उपयोग करून किमान चौदा जिल्ह्यामध्ये तर कम्प्लीट पेट्रोकेमिकल किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट्सवर आधारित एक इकोसिस्टम तयार करू शकतो पण विनाकारण म्हणजे केवळ एखादा प्रकल्प आला की त्याला विरोध करायचा ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती योग्य नाहीये पण जसा समृद्धीचा विरोध आम्ही हाडून पाडला आणि लोकशाही मार्गाने शंभर टक्के लोकांना सोबत घेऊन आम्ही अॅक्विशन केलं ते आजही सांगतो नाणारच्याही संदर्भात ठीक आहे आम्ही जागा बदलली पण नाणारमध्येही दहा हजार एकरचे आमच्याकडे लोकांनी जाहीरनामे राजीनामे दिले होते की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत आताही मला विश्वास आहे की आता ट्रायल पिटचं काम चाललंय ही रिफायनरी आम्ही करून दाखवू